वय तेवीस वर्ष आहे. तिला लेफ्ट साईडचा विकनेस आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी स्ट्रगल करत होतो. तर आम्हाला टेलिव्हिजन मार्फत स्टेन्सिल थेरपीबद्दल कळालं आणि आम्ही इथं येऊन डॉक्टरांशी भेटलो. त्याच्यानंतर 20 तारखेला आम्ही 20 जूनला जी ट्रीटमेंट करण्यासाठी स्टार्ट केलं. 31 तारखेला तिची स्टेन्सिल थेरपी आम्ही केली. नंतर त्याच्यानंतर तिला ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, सायकोलॉजी आणि फिजिओथेरपी या सगळ्या थेरपी दिल्यानंतर आतापर्यंत तिच्यात इम्प्रुव्हमेंट दिसत आहे. की लेफ्ट साईडचे जे तिचा टाईटनेस होता तो कमी होत चालला आणि गुडघ्यातून जी बऱ्यापैकी गुडघे सरळ होत आहे. कमरेलाही थोडं इम्प्रुव्हमेंट तिला वाटते स्वतःला आणि चालण्यामध्ये जी स्टॅबिलिटी इम्प्रुव्हमेंट.